कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यभरामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी लॉकडाऊन जाहीर केलेला आहे आणि या लॉकडाऊनच्या मध्ये आज MPSC सारखा आयोग या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या घोषणा केलेल्या आहेत. 11 तारखेला होणारी कंबाईनची जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये राज्यभरातून लाखो विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. एकीकडे सरकार म्हणतं माझं कुटुंब माझी जबाबदारी, मग या विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमची नाही का? की आज पुण्यासारख्या ठिकाणी 2 विद्यार्थी परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी आले होते, त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला, या कुटुंबाला सुद्धा कुठली मदत जाहीर केली नाही. अशा परिस्थितीमध्ये 11 तारखेची परीक्षा सरकार घेण्याच्या तयारीत आहे, MPSC ऐकायला तयार नाही. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळताय का? लॉकडाऊनमध्ये तुम्हाला परीक्षा घेण्याचा हट्ट का आहे? एकतर आंतर जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत हे परीक्षेला विद्यार्थी बसू नयेत याचा फायदा कोणाला होणार आहे, किंवा या परीक्षेला विद्यार्थ्यांनी येऊच नये ही अशी काही भूमिका आयोगाची आहे का? की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारने विचार करावा आणि तत्काळ ही 11 तारखेची जी परीक्षा आहे MPSC ची ही तत्काळ थांबवण्यात यावी, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. जर विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोण खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर याद राखा, आम्ही MPSC असेल किंवा सरकार असेल याला जुमानणार नाही. पुण्यामध्ये पुन्हा त्याच ताकदीनं येत्या 2 दिवसांमध्ये परीक्षा पुढे ढकलल्या नाहीत तर पुन्हा एकदा MPSC चे सगळे विद्यार्थी घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.